प्रेक्षकांसाठी मी काम करतच राहणार आहे, पण या मालिकेच्या निमित्तानं भेटणं नाही होणार, किंवा रोज जसं सेटवर आम्ही आपलं सवयीने भेटतोय तसं नाही होणार. तर या पोरींकडून जो इनोसन्स मिळाला, जी एनर्जी, जी ऊर्जा मिळाली, ती आयुष्यभर माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही आणि ना दुसरं कोणी देऊ शकेल. मग या मल्हारच्या भूमिकेमध्ये काय चुकतंय हे त्याला बरोबर कळायचं. या मालिकेच्या निमित्तानं मला ना ते बापण अनुभवता आलं. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुझेच मी गीतं गाता आहे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मल्हार माझ्यासोबत आहे. मल्हार, कसा आहेस? मी आनंदात आहे, खूप मजेत आहे आणि थँक्यू सो मच परत एकदा इट्स मज्जाच्या निमित्तानं मला प्रेक्षकांशी संवाद साधू तू देतेस म्हणून. मालिकेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि गेली 2 ते 3 वर्ष आणि हा प्रवास सगळा चालू आहे आणि मल्हार ही भूमिका प्रेक्षकांना आवडती आहे आणि ती ओळख अजून नवीन मिळाली आहे, या सगळ्याबद्दलच काय सांगशील? प्रत्येक टेलिव्हिजन मालिकेच्या निमित्तानं जेव्हा आम्ही शूटिंगला सुरुवात करतो तेव्हा जे काही 5, 6, 7, 8, 10 कलाकार असतात या सगळ्यांचं मिळून ना एक छोटंसं कुटुंबच तयार होतं. म्हणजे अर्थात हे चित्रपटाच्या शूटिंगला सुद्धा होतं पण मालिकेमध्ये हे जास्त होतं कारण त्याचं ड्युरेशन अजून जास्त असतं. जसं तू म्हणालीस की गेली काही वर्ष ही मालिका चालू आहे आणि प्रत्येक मालिकेला रोज रोज तुम्ही ज्या व्यक्तींना भेटता त्यांच्याबरोबर तुमचं एक फार छान नातं तयार होतं. सो ते जेव्हा लक्षात येतं की अरेच्छा आता संपणार तेव्हा इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर एव्हरीवन, पण तरीसुद्धा म्हणजे आपण भेटू परत आपण काहीतरी मज्जा करू हे सगळं असतं, पण तरीसुद्धा कुठेतरी एक मनामध्ये ती भावना असते की आत्ता जसं आपण रेग्युलर बेसिसवर भेटतोय तसं परत भेटणं होणार नाही किंवा या मालिकेच्या निमित्तानं आपण प्रेक्षकांना भेटणार नाही. सो खरं सांगायचं तर बरोबर आम्ही किती दाखवलं की नाही वी आर ओके, चल रे मजा करू आपण भेटूया, तरी आतून ते ॲक्सेप्ट करणं आणि त्याचं काय म्हणू आपण एक रिकामपण जे येतं त्याच्यामुळे ते ना फार खूप अवघड असतं टू डील विथ आणि त्यातनं बाहेर पडायला खरंच वेळ जातो. सो मी आत्तापर्यंत जेवढ्या काही मालिका केल्या आहेत त्या प्रत्येक वेळेला मला आठवतं की शेवटच्या दिवशी शेवटचा शॉट देताना मनामध्ये ज्या भावना असतात ना त्या म्हणजे कदाचित असं कशाशी कंपॅरिझन नाही करता येणार, पण आपल्या मुलीला सासरी पाठवताना बापाच्या मनामध्ये काय भावना असतील ना की भेटणार आहे मुलगी, कुठेही चालली नाही आहे ती, फक्त आता आपलं घर सोडून दुसरीकडे चालली आहे, तसंच असतं की आपण सगळे भेटणार आहोत, प्रेक्षकांसाठी मी काम करतच राहणार आहे, पण या मालिकेच्या निमित्तानं भेटणं नाही होणार किंवा रोज जसं सेटवर आम्ही आपलं सवयीने भेटतोय तसं नाही होणार. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट, पण ठीक आहे, ज्याचा कुठेतरी सुरुवात होते त्याचा कुठेतरी एक शेवट किंवा एक फुल स्टॉप ठरलेलाच असतो. सो मला असं वाटतं की या निमित्तानं पुन्हा एकदा आम्हाला स्वतःलाच सांगायचं असतं की चला आता अजून काहीतरी नवीन काम करून आपण प्रेक्षकांच्या समोर येऊया, पण तरी अवघड असतं. इतकं छान उदाहरण दिलंस तू, म्हणजे माझं असं थोडं वेगळं झालं. याआधी बऱ्याच मालिका केलेल्या आहेत पण ही मालिका प्रचंड वेगळी होती. एक बाप म्हणून तू प्रेक्षकांच्या समोर आलास, किंवा स्वराचं आणि तुझं नातं, किंवा पिहूचं आणि तुझं नातं, तर ते सगळं होतं. किंवा एक पात्र म्हणून काय सांगशील? मल्हार आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तर तू काय सांगशील प्रेक्षकांना? मी या मालिकेच्या निमित्तानं एक गोष्ट खूप अनुभवली की या दोन्ही मुली, आपण म्हणतो ना की मुलांमध्ये जो इनोसन्स असतो त्याचा 1% जरी आपल्यामध्ये आला ना तरी, लहानपण देगा देवा दे म्हणतात ना ते काही खोटं नाही आहे. म्हणजे या पोरी इतक्या इनोसंट, इतक्या निर्मळ आहेत ना मनाच्या. बाकी आम्ही त्यांची खूप टर उडवतो, त्यांच्याबरोबर मस्ती करतो, त्यांना फटके देतो, कारण आमचा तेवढा हक्क आहे त्यांच्या आईवडिलांनी एवढाच, पण त्यांच्याबरोबर आता परत भेट होणार नाही अशी होणार नाही आणि आता ना मुली मोठ्या व्हायला लागल्या आहेत ग. सो त्यामुळे त्या आत्ता साधारण अशा 10-12 वर्षाच्या एजमध्ये आहेत की तिथे त्यांचा तो इनोसन्स अजूनही जपलेला आहे. आता जरा त्या टीनेजमध्ये प्रवेश करायला लागल्यानंतर मग मला खूप भीती वाटते. मी त्यांना गमतीगमतीत म्हणतो की एकदा का तुम्ही मोठ्या झाल्या, तुम्हाला बॉयफ्रेंड्स मिळाले की तुम्ही काही आम्हाला आठवणार नाहीत, आपण ती खरीच भीती आहे मनापासून. पण या मालिकेच्या निमित्तानं मला ना ते बापण अनुभवता आलं. म्हणजे वडील असल्याचा अनुभव काय असतो हा या निमित्तानं या पोरींनी मला इतका भरभरून दिला ना की आता यांच्यापासून आपण वेगळे होऊ किंवा यु नो या निमित्तानं भेटणार नाही हे ॲक्सेप्ट करणं फार कठीण आहे. मी कालचाच प्रसंग सांगतो. काल आम्ही एक प्रसंग चित्रित केला ज्यामध्ये स्वराला मी मोठ्या ताटातुटीनंतर भेटतो आणि आता मला कळलेलं आहे की ही माझी मुलगी आहे, जो या मालिकेचा आपण म्हणू की अंतिम पॉईंट आहे. आणि त्यावेळेला आमची एक मिठी होती आणि राऊंड ट्रॉली ट्रीटमेंट सगळी आणि आम्ही बाहेर ठाण्याच्या उपवन परिसरामध्ये करत होतो.
आणि मला आठवतंय त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली कलाकार म्हणून आपण ग्लिसरीन घेऊन एक अभिनय करून रडण्याचा, कारण आपण दिवसभर ते करत असतो. सो मी तुला सांगतो, सुरुवात तिच्याकडे बघून मिठी मारायची आणि कॅमेरा वेगवेगळ्या अँगलने आम्हाला शूट करतोय असं होतं. मला आठवतंय सुरुवात झाल्याची आणि त्याच्या त्या शॉटच्या मध्यंतरापासून मला पुढचं आठवतच नाही. म्हणजे मी आपल्याला कॅमेरा शूट करतोय की आपल्याकडे लोक बघतायत, कट कधी झाला मला कळलंच नाही. आणि त्या ओव्हरऑल याचा फील येण्यासाठी गाणं लावलेलं असतं एखादं इमोशनल, आणि ते इतकं अंगावर आलं की मी लिटरली हुंदके देऊन रडलो गं. आणि मला असं झालं की हे लेकरू मला आता परत भेटणार नाही, भेटलं तर इतकं छोटं भेटणार नाही. सो या मालिकेमुळे मला ते बापपण अनुभवता आलं. या पोरींनी आमच्यावर इतकं प्रेम केलं ना, जशा काही त्या आहेत, म्हणजे त्यांनी काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन काही केलं नाही, पण मुळात त्यांचा इनोसन्स इतका प्रेमळ आहे की मला असं वाटतं या मालिकेतून मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम, प्रसिद्धी, पैसा याच्या पलीकडे जाऊन मला काय मिळालं असेल, तर या पोरींकडून जो इनोसन्स मिळाला, जी एनर्जी, जी ऊर्जा मिळाली, ती आयुष्यभर माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही आणि ना दुसरं कोणी देऊ शकेल मला. सो त्यामुळे तुझेचं मी गीत गाता आहे च्या संपूर्ण टीमचे मी यासाठी आभार मानेन की हा वेगळा अनुभव कदाचित दुसऱ्या कुठल्या सेटवर मिळेल न मिळेल, जो इथे मिळाला मला. आता अभिजित मल्हारकडून कोणती गोष्ट घेऊन जाणार आहे? मल्हारचा शांतपणा, कंपोज्ड असणं, आणि मला असं वाटतं की गायक असल्यानंतर त्याला सूर जसे कळतात तसंच कनसूर झालेलं पण कळतं. म्हणजे आपण म्हणतो ना की मी कानसेन आहे, मला तानसेन नाही बनता आलं तरी. सो कुठे बेसूर होत आहे हे गायकाला कळतं, तसं या मल्हारच्या भूमिकेमध्ये काय चुकतं आहे हे त्याला बरोबर कळायचं. त्याचा मल्हारचं बाप म्हणून जे जे इन्स्टिंक्ट होते ते त्या त्या वेळेला स्वराला वाचवण्यासाठी फार कामी आलेले. सो मला असं वाटतं की व्हॉट इज गोईंग रॉंग इतकं जरी कळलं तरी खूप आहे, तर एक गायकाच्या मनातून त्या भावना कशा पद्धतीने आम्ही मालिकेमध्ये दाखवल्यात, मला असं वाटतं की तो अलर्टनेस मी या मालिकेच्या निमित्ताने घेतला. आणि मल्हार कामत म्हणून खऱ्या आयुष्यात जरी गायक होता आलं नाही तरी सुरांशी असलेलं नातं या निमित्तानं माझ्याबरोबर आयुष्यभर राहील असं मला वाटतं. बरं, जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील? खूप मनापासून आभार. प्रत्येक एपिसोडवर तुझेच मी गीत गाता आहेच्या तुम्ही इतकं भरभरून प्रेम केलं, नाही आवडलं तर तेसुद्धा सोशल मीडियावर तुम्ही मांडलंच अगदी हक्कानं. आणि आत्तापर्यंत बाहेर जितक्या वेळा आम्ही भेटलेलो आहे त्या स्वराचे जितके गालगुच्छे सगळ्या आज्यांनी, काकूंनी, काकांनी जितक्या प्रेमाने घेतलेत की जणू ही आमच्याच घरातली मुलगी आहे. आणि मी खरंच सांगतो, आत्तापर्यंत यापूर्वीच्या भूमिकांचं कॅरेक्टर नेमने तुम्हाला ओळखणं जसं असतं तसं मल्हार गुरुजी ही ओळख किंवा स्वराचे बाबा आहेत, स्वराचे बाबा आहेत, त्यांच्यावर फोटो काढायचा आहे. सो हे इतकं गोड आहे की हे प्रेम मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि आम्ही फक्त तुमच्यामुळे आहोत, मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही आम्ही काम केलं आहे या मालिकेच्या निमित्तानं त्यावर तुम्ही जितकं प्रेम केलं तसंच यापुढे मी ज्या ज्या माध्यमातून ज्या ज्या मालिकांमधून तुमच्या पुढे येईल तेव्हाही तुमचं हे प्रेम हा लोभ असाच कायम ठेवा अशीच मी विनंती आणि काय म्हणेन अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवनवीन मालिका येत राहू देत आणि आपले इंटरव्ह्यूज होत राहू देत. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.